फ्रंटल ऑर्गनायझेशनचे आमचे सर्व पदाधिकारी यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज आम्ही या ठिकाणी बोलवलेली आहे. या बैठकीमध्ये आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका ज्या ठिकाणी आम्ही लढण्याची शक्यता आहोत त्या ठिकाणी नेमावायचे निरीक्षक निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून बैठक त्या ठिकाणी आहे. आणि आजच्या बैठकीमध्ये आगामी येणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार 48 जागांवरती लढणार आहेत त्या त्या ठिकाणी पक्षाचे निरीक्षक त्या ठिकाणी असू शकतात. अमितभाई शहा यांच्यासोबत बैठक झाल्याच्यानंतर राज्यामध्ये 48 लोकसभेच्या जागांना सामोरं जात असतानाच 45+ आमच्या सर्वांचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे राज्यपातळीवरती सर्व तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घटक पक्षाचे नेते एकत्रितपणाने बसून आम्ही त्या संदर्भातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतो. आज आढळराव पाटील पक्षप्रवेश यांचा पक्षप्रवेश संध्याकाळी मंथरच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी आहे. स्वाभाविकपणाने त्यांच्यासारखा एक वरिष्ठ सहकारी ज्याने 3 वेळेला त्या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे त्या संदर्भातला सुद्धा निर्णय आज राष्ट्रीय अध्यक्ष आणि आम्ही सर्व मंडळी एकत्रितपणाने बसून त्या ठिकाणी करणार आहोत. गेली 40 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचं योगदान मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राहिलेलं आहे. अशा वेळेला दुर्गा साहेब त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची चर्चा करत असतील तर तो त्यांचा निश्चितपणाने अधिकार त्या ठिकाणी आहे. महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी बसून या संदर्भातला सुद्धा निर्णय 1-2 दिवसामध्ये निश्चितपणाने त्या ठिकाणी घेतो. साहेब शिरोळमधला उमेदवार शोधण्यासाठी 3 महिने गेले कारण अजितदादांनी आव्हान दिलं होतं अमोल कोल्हे यांना तिथं निवडून आणून देणार नाही. 3 वर्ष देत आहे की राजकारण हे खूप वाईट त्या ठिकाणी आहे. काही जण आमच्याजवळ संपर्कसुद्धा होते वेळोवेळी त्या संदर्भामध्ये चर्चासुद्धा त्या ठिकाणी केलेल्या होत्या त्यावरती काही मला भाष्य अधिक त्या ठिकाणी करायचं नाही. आढळराव पाटीलसुद्धा एक सक्षम नेते आहे त्याच्यामुळे कोणासाठी कशासाठी उशीर झाला यापेक्षा राजकारणाला महत्त्व राहत असतं. निवडणुकीमध्ये यश संपादित करणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण तयारीने या समाज निवडणुकीच्या प्रक्रियासाठी आज सज्ज झालेला आहे. त्या ठिकाणी येणार आहे कदाचित दादासुद्धा आपल्याजवळ बोलू शकतील मग थोडंसं बोलण्यासाठी काहीतरी शिल्लक राहावं अशी आपल्याला सर्वांना विनंती आहे.